आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. उन्हाळ्याबरोबर सुरू होते पाथरवटांचे घाम गाळणे. दगड फोडणारे मजूर करतात तुटपुंज्या मजुरीवर काम. उन्हाळा सुरू झाला की रस्त्याच्या कामांना वेग येतो आणि रस्त्यासाठी लागणारी खडी फोडण्यासाठी धावपळ सुरू होते ती दगड फोडणाऱ्या पाथरवटांची. वरून खरखरीत उन्हाचा ताव आणि हातात भला मोठा हातोडा. घामानं चिंब भिजत मोठ्या दगडाचे तुकडे करताना अनेक पाथरवट महिला आपल्याला रस्त्याकडेला दिसतात. भर उन्हात हे दगड फोडणारे मजूर दगड फोडत असतात. त्यामध्ये खास करून महिला दगड फोडताना जास्त प्रमाणात दिसून येतात. एका मोठ्या दगडाचे लहान लहान तुकडे करून ते रस्त्यासाठी वापरले जातात. पाथरवट समाजाचे हे दगड फोडण्याचे काम भर उन्हात सुरू असते. वयाच्या 10व्या वर्षापासून या महिला दगड फोडतात. आतापर्यंत या महिलांनी किती ब्रास दगड फोडले हे त्यांनाच माहीत नाही. बरं, मजुरी तर किती? एका ब्रासला 500 रुपये. सतत 3 दिवस न थांबता काम केलं जातं तर एक ब्रास दगड फोडले जातात, म्हणजे दिवसाला 150 रुपये हजेरी पडते. त्यामधून येण्या जाण्याचा खर्च वजा केला तर दिवसाला 100 रुपयेच उरतात. त्यातूनही महिनाभर काम मिळेल याची खात्री नसते. पावसाळ्यात तर अजिबात काम नसतं. यातही काही दिवस आजारपणासाठी जातात. निपाणी येथून आलेल्या या महिलांनी आपली व्यथा महानकारी न्यूजशी बोलताना व्यक्त केली. या महिलांनी सांगितले की आम्हाला कोणतीही सरकारी मदत मिळत नाही, कोणतीही वैद्यकीय सुविधा किंवा अपघात योजना तसेच पेन्शन योजना आम्हाला लागू नाहीत. काहीही झाले तरी आम्हाला स्वतःलाच खर्च करावा लागतो, अशी खंत या महिलांनी व्यक्त केली. महानकारी न्यूजसाठी कोगनोळीहून अनिल पाटील.